हवामान विभागाने विविध जिल्ह्यात 11 ते 14 जुलै या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर गावातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदूर मधमेश्वर बांधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचा लहान पूल सध्या वाहतुकीसाठी आज 12 जुलै रोजी बंद करण्यात आला आहे. सध्या नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रामधील पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे. सध्या 72,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग गोदा पात्रामध्ये सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी सध्या वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि आज कोपरगाव प्रशासन देखील अलर्ट झालेला आहे आणि कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.